जी जत्रा तुम्ही खूप खूप एन्जॉय करा, समीर आपण तुमचा दाखव दिलो। वाली आहे देखो, आपण हे गड्डे तर मित्रांनो कसे आहात सगळे मजेत? मा थोडस अवतार जरासो बेडअप झालो, कारण काय कॅस वाढल्या, थोडीशी दाढी वाढली, बघे दाढी करूनच जत्रेक बाहेर सरतल, जत्रेक समज गेलाय तर। नमस्कार मित्रांनो, मी समीर सावंत, माझ्या मी दोडा मारकर यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। तर मित्रांनो बघूया, आजच्या दिवसभरात तर काही नका, दिवसभरात भाडी होती आणि संध्याकाळी मग नंतर एडिटिंग केलं 2 ते 3 साडेतीनपर्यंत, आणि आता व्हिडिओ अपलोड करून घेतला इकडे नवीन जागेवरती, आणि इकडचं वातावरण एकदम शांत आणि मस्त हा। बघूया आजच्या रात्री काय जातो ते, अजून काही प्लॅन नाही हा, बघूया नंतर जास्त करून तुमचा एखादरी जत्राच भूक गावतली। बघूया कुठल्या जत्रे जातो तो, एक तर सासवलीची जत्रा असा आणि अजून एक तळकट होते। चला आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया। ही उजना कोकणातली पायवाट तुझी वाटतं नक्की सांगा। सुंदर कॅनल आणि पाणी बघा किती सोडलंय, इंता भरपूर पाणी आहे, जबरदस्त। चला व्हिडिओ अपलोड करून जाऊया, उतरली अर्धी झाली असती बघून ना मी, अरे बापरे। चला मित्रांनो व्हिडिओ तर अपलोड झालो, एक नंबर वाटता व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर। मित्रांनो प्रत्येक वेळी तसाच वाटतं, कारण आता नेट पुरता काय नाही, आजच्या व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओचा काय जाताला, हीच प्रत्येक वेळी चिंता असतं, आणि एडिटिंगच्या वेळी तर बापरे डोळे जातात कामासून। तर मित्रांनो आज मी जातोय सासवलीच्या जत्रेक, कारण माका इलो राजूबाईचो फोन, राजूबाई गेला आमंत्रण सासवलीच्या जत्रे जाताच्या मित्राकडसून जेवणात। बघूया 9 टायमिंग दिल्यान, 9:30 टँका दिल्यान, माका 9 दिल्यान स्टॉपवरती भेटला, आणि नंतर मग जत्रेक जातले। तुम्ही पण येतात माझ्यासोबत जत्रेक, कारण मी आज खूप खुश असे। बघूया राजू बरोबर काय कॉमेडी बिपडी करू गावली, आणि थोडी मजा मस्ती करू गावली जत्रेत, तर ती पण तुमका बघू गावतली, आणि मी आज खूप खुश असे, कारण एक मिनी ब्लॉग मस्त पैकी एडिट करताना माका खूप मजा येईल। तर मित्रांनो मित्रांनो जसे तुम्ही माझ्या रेग्युलर ब्लॉग्सचा सपोर्ट करतात जत्रेतल्या, तसे मिनी ब्लॉग नक्की बघा इंस्टाग्रामवरती, इंस्टाग्रामची आयडी असा ऑफिशियल मी दोडा मारकर। चला मित्रांनो एक भाडा असा ट्युशनाचा, पहिली भाडा मारूया, मगे नंतर भाडी मारूनच आपण जत्रेत जातलो उशिरा 9:30 दरम्यान। चला जेवणाची सोय वरती केलेली आहे, सांगू शकत नाही, चिकन 60 व्हायचा ऍक्शन। आज आम्ही सासवली जत्रे गेलो प्रशांताकडे, मस्त पैकी जेवणाचं भेद केलेलं असा होऊ शकतो मस्त। ही भजी भजी नू, ही भजी नू, ही सुंगटा आणि पकोडे मस्त पैकी। तर मित्रांनो राजूच्या मित्राकडे येलेलो आम्ही इकडे जत्रे, तर मित्रांनो भाजी बिजी घातली दामून, मुळे हे कान्याची ह्या लावच्या आहात का रे, बघू लायबडी भाजी आणि हे काने काने, कान्यांची बी होते मोठे झाले ते कान्यांची बी हो, लायबडी तांबडी भाजी असा वय रे बाबू बघल। अरे वाली आहे देखो, वाली आहे आपण हे गड्डे
आणि इथं काय कोथिंबीर आहे आमरे तिव कोथिंबीर नु काय था कोथिंबीर ते ह्या आणि तडे मके आणि सके सगळे सगळा व्यवस्थित एक दिवस दिवसाच हे होय. चला मित्रांनो आम्ही थंयसून आता जेवण बाहेर पडलो. आता जातो आम्ही देवळाकडे. बघूया देवळाकडे किती गर्दी विर्दी आहात ती. आणि आता तुमका सगळी जत्रा दाखवतील ज्या मजा येतली. व्हिडिओ संपूर्ण बघा. मी रोड क्रॉसिंगला थांबलो व्हायचं. मी असलं खूप झोपते रे. काय आता बोला तर बोला. नमस्कार. आम्ही आता सासोने जत्रेला तर तुम्ही बघू शकता. जत्रा खूप जत्रा तुम्ही खूप खूप एन्जॉय करा. समीर आपण तुमचा दाखवत दिलो. समीर आमची जत्रा झाली फिरत. चला चला बाय बाय.
काञ्जनम् वैदेहि हरणं जटायुमरणं रुद्रेव सम्भाषणं वाली निर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरे दाहनं पश्चाद्रावणकुम्भकर्णहननं लक्ष्मीः पदेत् मङ्गलम् स्टार मारा काढून घेता पंछी मार काढून घेता काढू त्या त्या काढूचा त्या काढूचा माका नार बा आमका नोकरी करी सारखी नाही घरात घेऊची ना काय करू आम्ही पेशल आता व्हिडिओ साठी करतो लगेच फासून सांगतो ला नाही तू घालाय तुला ते तुम्ही चला मित्रांनो आता मी जातो घरात जागरण दररोज दररोज उपयोग नाही कोण
कालिका कालिका चल चालू जा या नको रेडी शेडी तो भरपूर आम रे तू देऊळ होतो राम रे मेन कसा पाहिजे घरात
तर मित्रांनो तुमका आता मी डायरेक्ट सकाळीच भेटतो 10 नंतर, कारण रात्री जागरण जाता जमा होते, त्या कला मी व्हिडिओ पण एंड करू ना गेले आणि बेगीन बेगीन घेतलंय, तो जरा उशिराच उठले आज. मित्रांनो काल अचानक आणि भयानक राजू भाईन आमच्या फोन केल्यान की मित्राकडे जाऊया जत्रेक, म्हटलं खेळचे तरी जत्रेक जाऊचाच होता, आता म्हटलं राजूभाई बरोबर जाऊया. तर मित्रांनो नंतर आपण सासोले गेलो, सासोलेची तुम्ही जत्रा बघितल्या असतल्या आणि त्यांच्या मित्राकडे गेलो प्रशांत का भाईकडे आणि ते संदीपभाई पण होते, आणि त्यांना भेटून खूप बरा वाटला. आणि त्यांच्यानी घराच्या बाजूक विहिरीच्या पाण्यावरती आपण मस्त भाजी लागवड केली आणि त्यांची मिरचीचे ह्या मिरची पण लावची असलेली आता, तेव्हा बोलले ते की आमचं पण व्हिडिओ करायचं बघूया भाई, नक्की येतले मी. मग फक्त सांगा राजूकडे सांगा की व्हिडिओ करू बोलवा म्हणून, मग नंतर मी येतं. आणि नंतर सासूरीची जी जत्रा आपण फिरलो आणि मस्तपैकी पूर्ण जत्रा एन्जॉय केली. आणि मित्रांनो सासोलेचा मंदिर ना एकदम जुना खूप म्हणजे 200 वर्षापूर्वीचा तरी असताला माझ्या अंदाजानुसार, पूर्ण जुना बांधकाम आणि मस्त मस्त बाजूबाजू ना मित्रांनो जी देऊळवा होती ना तुम्ही बघितले असतल्यात सुरुवाती दाखवल्या ती, तर एकच नंबर. जे कोणी अशा जुन्या पुरातन मंदिरावरती अभ्यास करणारे असतील ना त्यांच्यानी त्या मंदिरात नक्की एकदा भेट देऊचं. मी 2-3 वेळा गेलंय तिकडे जत्रे, कोणी इतकं बारीक लक्ष देऊन नसलेलं आणि व्हिडिओ पण बनवून नसले ना, तर व्हिडिओ बनयता माझं लक्ष गेलो. बाजूक 2-3 अशी मंदिरं होती, पूर्ण बांधकाम जुना पांडवकालीन तसा. मित्रांनो एकदा तरी या जत्रेक तुम्ही नक्की या, या जत्रेक आपला घुंगरूच्या जो आपलं दोडामा तालुक्यात शूटिंग जातात तर त्याचे पण कलाकार इलेले तर ते पण भेटले. आणि मित्रांनो अचानक त्याच्यानंतर राजू म्हणाला की कासारपल्ली जाय, नंतर आपण कासारपल्लीच्या जत्रेक गेलो, जरासा तुम्ही नाटक बघितले असताना थोडासा, आणि नंतर येऊन घरा गेलो. तर मित्रांनो पुढच्या वर्षी आपण कासारपल्लीचा व्हिडिओ मस्तपैकी बनवूया, कारण देऊळ पण मोठा आणि बरी जत्रा भरता, खूप दुकानं वगैरे खूप असतात. मित्रांनो हो व्हिडिओ तुमचा कसं वाटलं नक्की कमेंट करू सांगा, चॅनल न्यू असा चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकतले त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळतली. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या. आणि मित्रांनो माझ्यात काय नक्की बदल दिसतात तुमचा व्हिडिओच्या सुरुवातीक आणि व्हिडिओच्या आता शेवटी, तो पण नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.